बुलढाण्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसतो आणि सगळी धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आलेत। नदीकाठच्या शेकडो गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। परतीच्या पावसामुळे मोताळा, मलकापूरमधल्या नद्यांना पूर आलाय तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचं मोठं नुकसान झालं। परतीच्या पावसाचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला हा कहर पाहायला मिळतोय। परतीच्या पावसामुळे बुलढाण्यामधली सगळी धरणं ओव्हरफ्लो झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शेकडो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। नद्यांना आलेल्या पुरामुळे पाणी गावात शिरलंय, त्यामुळे शेतीचं, संसार उपयोगी साहित्याचं अतोनात नुकसान झालंय। दोन दृश्य आपण पाहतोय। बुलढाण्यामध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा धरणं ही काठोकाठ भरली असून या धरणांचे सगळे दरवाजे उघडण्यात आलेत। मोताळा आणि मलकापूरमध्ये पूरपरिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये। नदीकाठच्या शेकडो गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। परतीच्या पावसामुळे मोताळा आणि मलकापूरमधल्या नद्यांना पूर आलाय। पुराचं पाणी गावांमध्ये शिरलंय आणि शेतीचं, संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।